सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात आता वाघांची डडकाळी ताडोबातील आठ वाघ येणार कोयना चांदोलीत विदर्भातील ताडोबा चंद्रपुरातील वाघ सह्याद्री डोंगर रांगात सोडण्यात येणार आहेत त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यामुळे चांदोली कोयनेच्या जंगल प्रक्षेत्रात कडे कपाऱ्यात आता बिबट्यांच्या जोडीने वाघोबांचाही संचार होणार वाघांच्या स्थलांतरासाठी वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे ताडोबा मध्ये वाघांची संख्या खूपच वाढल्यानं जंगलातून लगतच्या निवासी वस्त्यांमध्ये गावांमध्ये येत आहेत अन्नासाठी शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना भक्ष करत आहेत त्यामुळे वाघांची संख्या कमी करण्याचा निर्णय वन मंत्रालयानं घेतला त्यानुसार ताडोबातील दोन वाघिणींना नवेगाव नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आलं आणखी आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगी मागितलेली आहे ती लवकरच मिळण्याची शक्यता त्यामुळे कोयना चांदोलीच्या जंगलात आणि डोंगर रांगात आता वाघांचीही भटकंती आढळणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली